आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेणार। पुण्यात पूरस्थितीनंतर अनेक भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचं पालिकेचं आवाहन। आठवडाभराच्या दमदार हजेरीनंतर पुणे जिल्ह्यामधील पावसाचा जोर ओसरला, तर आज जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार, हवामान खात्याचा अंदाज। पुणे जिल्ह्यामध्ये धरणांमध्ये अवघ्या 2 दिवसांमध्ये एकूण 21.77 टीएमसी पाणीसाठा जमा, सध्या जिल्ह्यामधील सर्व धरणांमध्ये एकूण 114.93 टीएमसी पाणीसाठा। पुणे विद्यापीठामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार, विद्यापीठाकडून आपत्ती व्यवस्थापनाचं शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा शैक्षणिक विभाग सुरू करण्यात येणार। पुणे शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच, या महिन्यामध्ये डेंग्यूचे 389 संशयित रुग्ण आढळले, याबरोबरच चिकनगुनियासही 8 रुग्ण आढळले, आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर। पुण्यामध्ये पुराच्या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असल्याची शक्यता, त्यामुळे पाण्यातून आजारांचा प्रसार होण्याचा धोका वाढला, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचा सल्ला। नागपुरात रिमझिम पाऊस, नागपूरसह संपूर्ण विदर्भाला आज येलो अलर्ट, 31 तारखेपर्यंत पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज। नागपूरचा अंबाझरी तलाव इशारा पातळीवर, मागील वर्षासारखी पूरस्थिती निर्माण न होण्यासाठी तलावामध्ये मोटर पंपाद्वारे पाणी काढलं जाणार। परळी तालुक्यामध्ये 61% पाऊस, शहराला पाणीपुरवठा करणारे नागापूर धरण 85% भरलं, परळीमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। सातारा ठोसेघर मार्गावर बोर्णे गावच्या हद्दीमध्ये घाटामध्ये रस्ता खचला, घाटातून प्रवास न करण्याचं प्रशासनाचं आवाहन, ठोसेघर धबधब्याकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गावर। बीडच्या परळी शहरामध्ये मोकाट जनावरांचा हैदोस, मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरं, नगरपालिकेकडे तत्काळ दखल देण्याची मागणी। पुण्याच्या मुठा नदी परिसरामधील रोहित्र इतरत्र हलवण्याची स्थानिकांची मागणी। कोंढवे धावडे परिसरामध्ये वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये प्रलंबित अहवालापैकी 560 चाचण्यांमध्ये 254 डेंग्यू रुग्ण आढळले, पालिकेनं डेंग्यूच्या तपासणीसाठी स्वतंत्र लॅब सुरू करण्याचं किट प्राप्त करून देण्याची मागणी। नवीन महाबळेश्वरमध्ये 20 गावं, वाढीव भागांचा प्रस्ताव सरकारकडे सादर, एमएसआरडीसीकडून व्यवहारता तपासणी होणार। गोंदियामधील नवे गाव बांध परिसरामध्ये हत्तींची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना। सावंतवाडीच्या रोणापाल जंगलामध्ये परप्रांतीय महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळल्यानं खळबळ, महिलेवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। जळगावच्या काळीसगावमध्ये अत्याधुनिक दृष्ट्या सुसज्ज अशा भव्य दिव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं आज लोकार्पण, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी लोकार्पण होणार। तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये भाविकांची लूट करणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर कारवाई होणार, तुळजापूर पोलिसांकडून विशेष मोहीम हाती, पत्राद्वारे कारवाईच्या सूचना। नवी मुंबईतल्या वाशीमधल्या सेक्टर 9 मध्ये हिटनरनची घटना, इनोव्हा कारनं रिक्षाला जोराची धडक दिली, अपघातामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद। विरारच्या अर्नाळा समुद्रामध्ये पिकनिकसाठी आलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, सचिन चौधरी असं मुलाचं नाव, तो विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये राहत होता। बुलडाण्यामध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, बुलडाणा जिल्ह्याला 440 कोटी रुपयांचा निधी प्राप्त। कल्याणच्या बैल बाजार परिसरामध्ये गॅस सिलेंडरनं अचानक पेट घेतल्यानं गोंधळ, शर्तीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश, दुर्घटना टळली। पुण्याच्या भोरमध्ये डाक चौपाल कार्यक्रमाचं आयोजन, डाक चौपालमधून पोस्टातील सर्व योजनांबाबत माहिती, कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा, सोलापूरच्या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज आंबेडकरांची सभा। सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर, दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये 1 ऑगस्टला सन्मान सोहळा संपन्न होणार, रोहित टिळक यांची माहिती। भंडाऱ्यामध्ये सुसज्ज गोदाम उभारणीसाठी 50% किंवा 12.5 लाखांचं अनुदान मिळणार, भंडारा जिल्हा कृषी विभागाकडून अर्ज करण्याचं आवाहन। धुळे शहरामध्ये माजी खासदार सुभाष भामरेंच्या हस्ते 1000 वृक्षरोपांचं वाटप, शहरामध्ये हरित आच्छादन वाढवण्यासाठी प्रयत्न। गडचिरोली तालुक्यामधल्या मोंजा चांदाळा गावाजवळच्या कुंभी नाल्याला पूर, 59 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते, त्यांना सुखरूप बाहेर काढलं। जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यशाळेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचा संचालक मंडळ आणि अध्यक्षांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर संताप, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नसल्यानं संताप। नाशकातील 84 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी लेखा परीक्षणासाठी दप्तर उपलब्ध न केल्यानं दंडात्मक कारवाई, 84 ग्रामसेवकांना 25,000 रुपयांचा दंड। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 मधील सत्यजीवन इमारतीमध्ये 5व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, लिफ्टमधील ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी, खासगी रुग्णालयामध्ये उपचार। नांदेडच्या लोहा तालुक्यामधल्या धानोरा मुक्तामधील रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावर पाणी साचल्यानं पाण्यातूनच वृद्धाची अंत्ययात्रा।
धुळे जिल्ह्यामधल्या 12 मध्यम प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प भरले. साखळी तालुक्यामधील मालनगाव आणि जामखेडी प्रकल्प 100% भरले. जिल्ह्यातील पाणी टंचाईचा भार थोडा हलका झाला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते जनजाती कौशल्य विकास परियोजनेचं उद्घाटन. योजनेअंतर्गत 10 गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं प्रशिक्षण. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या नुकसानग्रस्त भागाची खासदार गोवाल पाडवींकडून पाहणी. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश. नंदुरबारमध्ये कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं संसार उपयोगी साहित्यांचं वाटप. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांच्या हस्ते साहित्याचं वाटप. धुळ्यामधल्या जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते भूमिपूजन. सर्वसामान्य नागरिकांना जलद गतीनं न्याय देणं आपल्या सर्वांची जबाबदारी. न्यायमूर्ती उपाध्याय यांचं विधान.